नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। देशात मानवतेची व्यवस्था उभारण्यासाठी सज्ज रहा, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन। महात्मा फुले महामंडळाच्या अध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे, नामदार आठवलेंनी दिलेला शब्द पाळला। मंगळवेढ्यातील संत चोखा मेळा स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। सांगोल्यात 5 दुकाने आगीच्या अपक्षस्थानी। आष्टी तलावातील पाणी डाव्या व उजव्या कालव्यात सोडण्याची जळगीची मागणी। आणि सांगोल्यात डाळिंबाचे दर घसरले। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। आम्ही कोणाच्या दावणीला बांधलेलो नाही, तसेच कुणालाही आमच्या दावणीला बांधणार नाही, याचा निर्धार करून देशात मानवतेची व्यवस्था उभारण्यासाठी आमचा प्रयत्न असेल। यासाठी येत्या 28 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिवेशन असून, या अधिवेशनाला स्वखर्चाने येऊन ताकद दाखवण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले। धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी डवरी गोसावी नागरिकांच्या क्रूर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या भटक्या विमुक्तांच्या भव्य निर्धार परिषदेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी मचेंद्र भोसले होते। सुरुवातीस धुळे येथील हत्याकांडातील 5 लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। ऍडव्होकेट आंबेडकर पुढे म्हणाले की राज्यातील भटक्या व विमुक्तांना घटनात्मक आरक्षणापासून गेल्या 70 वर्षात वंचित ठेवण्यात आल्याने या वर्गाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे। वास्तविक स्वातंत्र्यापूर्वी काळात इंग्रजांनी भटक्या व विमुक्तांनी या प्रवर्गासाठी ड्राईव्हच्या आदिवासी सवलती दिलेल्या होत्या, असे सांगून प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर ठपका ठेवला। केंद्राने 70 वर्षात या समाजाच्या तोंडाला पाणी पुसले आहे। सरकार बीजेपीचे असो किंवा काँग्रेसचे, भटक्या आणि विमुक्तांच्या बाबतीत आयोग नेमून त्यांचा रास्त मागण्या कधीही सहानुभूतीपूर्ण विचार करून त्या सोडवण्यात आल्या नाहीत। यापुढे ते सोडवतील असे मला खात्री वाटत नाही। भाजपा सरकार हे देवळातील पुजाऱ्याची भूमिका बजावत आहे। पुजाऱ्याचे लक्ष नैवेद्यात तर सत्ताधाऱ्यांचे लक्ष महाराष्ट्रातील तिजोरीवर आहे। या लोकांना जनतेची आत्मीयता नाही। 70 वर्षापासून सत्ता भोगून इथले नागरिक हे अद्यापही उपेक्षित राहिले आहेत। येणाऱ्या निवडणुकीत सत्ता परिवर्तनासाठी नव्हे तर वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सत्तेत परिवर्तन होणं अपेक्षित असून त्यासाठी व्यापक लढा देण्याची गरज आहे। राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या अधिकृत असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या 21 नियुक्त्या जाहीर केल्या असून, यामध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे व 2 प्राधिकरण व 1 आयोगातील पदाचा समावेश असून, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी सोलापूर आरपीआयचे नेते सुधाकर उर्फ राजाभाऊ तुकाराम सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नामदार रामदास आठवले हे राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतेच सोलापूर येथे आले होते व सत्कार केल्यानंतर त्यांनी राजाभाऊ सरवदेंना मंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा शब्द दिला होता। तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला असून राजाभाऊ सरवदे यांना नामदार रामदास आठवले यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने महामंडळाची एक अनोखी भेट दिल्याचे बोलले जाते। मंगळा येथील संत शिरोमणी चोखा मेळा स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना दिल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली। मंगळेकरांची व समितीची अनेक वर्षापूर्वीपासून मंगळ्याचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी होती व त्यांचा पाठपुरावा सतत चालू होता। महाराष्ट्रातील व बाहेरील भक्त संत चोखामाळा यांचे दर्शन घेण्यासाठी आल्यावर एवढ्या मोठ्या संतांचे स्मारक छोट्या जागेत कसे म्हणून विचारतात। 2004 साली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी पंढरपुरात जाहीर सभेत मंगळवेढा येथील चोखामाळाचा उल्लेख करून त्यांच्या साहित्य 4 ओळीत मराठीतून म्हणले होते। संत चोखामाळांचे साहित्य जगभरात पोहोचले आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत श्रेष्ठ चोखोबांचे स्मारक भव्य कसे करता येईल याचा आराखडा तयार करण्यासाठी सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली। सांगोला येथील वंदे मातरम चौकात गुरुवारी रात्री शॉर्ट सर्किटने लागलेल्या भीषण आगीत 5 दुकाने आगीच्या बक्षिसाने पडली। या आगीत सुमारे 17,35,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे। अग्निशामक दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। सांगोला शहरातील वंदे मातरम चौकातील स्वप्नील तुकाराम नवले यांचे इलेक्ट्रॉनिक दुकान, त्यातासाहेब भीमराव देवकते यांचे राजमाता दूध एजन्सीचे दुकान, अमित अशोक पडवळे यांचे इस्त्रीचे दुकान, कलावती पांडुरंग नवले यांचे लेडीज शॉपी व हनुमंत दत्तू माळी यांचे किराणा व जनरल स्टोअरची 5 दुकाने गुरुवारी रात्री शॉर्ट सर्किटने
लागलेल्या भीषण आगीच्या भक्षस्थानी पडली. गुरुवारी 30 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. काही क्षणातच संपूर्ण दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली आणि ज्वालांच्या लाटांच्या लाटा बाहेर पडत होत्या. ही आग इतकी भीषण होती की काही वेळ संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नगरपालिकेच्या अग्निशमन दल व स्थानिक नागरिक यांच्या अथक परिश्रमातून आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन दलाने त्वरित अग्नीवर नियंत्रण मिळवलं, परंतु तत्पूर्वी 5 दुकाने जळून खाक झाली होती. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत स्वप्नील नवले यांचे 7 लाख रुपये, तात्यासाहेब देवकत यांचे 35,000 रुपये, अमित पडोळे यांचे 2 लाख रुपये, कलावती नवले यांचे 4 लाख रुपये व हनुमंत माळे यांचे 2 लाख, असे एकूण 5 दुकानाचे 17,35,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. या आगीत इलेक्ट्रॉनिक साहित्य, किराणा माल, लेडीज शॉपेतील साहित्य जळून खाक झाले. आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तलाठी विनोद भडंगे यांनी सदर घटनेचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे सादर केला आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावातील पाणी त्वरित आष्टी उपसा जलसिंचन योजनेच्या डाव्या व उजव्या कालव्यात त्वरित सोडण्यात यावे, अन्यथा मोहोळ तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर दिनांक 3 सप्टेंबर 2018 रोजी वार सोमवार या दिवशी आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. सध्या उजनी धरण 100% पूर्ण क्षमतेने भरलेलं असून आष्टी तलावात सध्या पुरेसे पाणी आहे. तरी आष्टी सिंचन योजनेच्या डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडून या योजनेवर अवलंबून असणाऱ्या पुणेरी, पापरी, खंडाळी, आष्टी तर उजव्या कालव्यावरील हजारो शेतकऱ्यांची पिके जळून खाक होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी हवादिल झाला आहे. त्यामुळे होणाऱ्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजनेत पाणी सोडावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या आवक वाढल्याने डाळिंबाचे दर घसरले आहेत. डाळिंबाला 10 ते 50 रुपये दर मिळत असून डागाळलेल्या फळांची देखील बाजारात खरेदी होत आहे. डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने डागाळलेल्या फळांची संख्या जास्त आहे. असे असले तरी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या सर्वच डाळिंबाची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळत आहे. सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 12 ते 13 हजार कॅरेट म्हणजे जवळपास 250 टन डाळिंबांची मालाची आवक होत असून दररोज सुमारे 40 लाखाच्या आसपास उलाढाल होत आहे. डाळिंबावर तेलाचा प्रादुर्भाव झाल्याने डागाळलेल्या फळांची संख्या जास्त आहे. परिणामी डाळिंबांचे दर प्रति किलो 10 ते 50 रुपयावर घसरून आले. बाजार समितीत विक्रीसाठी येणारे डाळिंब चांगल्या प्रतीचे नसले तरी देखील सर्वच डाळिंबाची खरेदी केली जात आहे. खराब डाळिंब शेतातील बांधावर फेकून देण्यापेक्षा मार्केटमध्ये आणल्यास त्याची खरेदी केली जात असल्याने शेतकरी सरसकट डाळिंब विक्रीसाठी आणत आहे. तेलाने डाळिंबावर डाग पडल्याने दर घसरलेले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. देशात मानवतेची व्यवस्था उभारण्यासाठी सज्ज राहा, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन. महात्मा फुले महामंडळाच्या अध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे नामदार आठवलेंनी दिलेला शब्द पाळला. मंगळवेढ्यातील संत चोखामेळा स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. सांगोल्यात 5 दुकाने आगीच्या भक्षस्थानी. आष्टी तलावातील पाणी डाव्या व उजव्या कालव्यात सोडण्याची जळहीची मागणी. आणि सांगोल्यात डाळिंबाचे दर घसरले. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.